बघू शकता एवढं पाण्यातून सुद्धा माणसं चालत येत आहेत. सो गुड मॉर्निंग गाईज, तुम्ही बघू शकता आज बाहेर एकदम जास्त एकदम बोलायला तर खूपच पाऊस आहे. तर आज आम्ही बघायला चाललेलो आहे कुठं किती पाणी भरलेलं आहे आणि बदलापूरची नदी किंवा उल्हास नदी किती काय भरलेलं आहे ते बघायला चाललेलं आहे. कारण सकाळी सकाळी मी व्हॉट्सअप बघितलं सगळ्यांच्या मोबाईलवर स्टेटस, खूप पाणी भरलेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे बघायला. तर माझ्यासोबत आहे कासू, चला जाऊया बघूया. आता तुम्ही बघू शकता पाणी एकदम शेतापर्यंत आलेलं आहे, वालूच्या नाक्याच्या आसपास आलेलं आहे, खूप भरलेलं आहे. जर आज पूर्ण पाणी राहिला तर 100% वालीली गावाच्या आसपास पाणी येईलच. बघू शकता एकदम फुल भरले शेत वगैरे. आता नदी बघूया किती, नदी पूर्ण माझ्या मध्ये पलटणे असेल पण रोडवर नसेल, पण अशी शेतात नदी पलटलेली आहे. बघू शकता पाणी बाबा कधी झाडं गेलं तरी तो एक माणूस बघा. बघू शकता तुम्ही होडीमध्ये बघा मासे पकडत आहे मासे. आता पटापट आपण उल्हास नदीचा आधी म्हणजे वाळली गावाच्या उल्हास नदीचा पाणी बघूया. मित्रांनो आता बघू शकता ही आहे वाळली गावाची नदी, किती भरलेली आहे एकदम फुलांनी फुल भरलेली आहे. पाऊस जास्त असा कारणाने नदी फुल भरलेली आहे. बघू शकता एवढं पाणी कचरा बिचरा एकदम. तर उल्हास नदी तर भरपूर भरलेली आहे वालीची, बाकीची नदी आपण बघूया चला. पाणी बघू शकता रस्त्यावर तिथे आलेला आहे. हे आहे बदलापूर गावाचा रस्ता. आता आपण चाललेलो आहे बदलापूरची नदी बघायला, म्हणजे बदलापूर गावातली म्हणजे बदलापूर बाजारातली नदी बघायला. आता बघू शकता रस्त्यावर पण पाणी किती आहे. गाईज आता पाणी बघू शकता तुम्ही, ह्या एरी बदलापूरची नदी पब्लिक पण आहे आणि तशी पोलीससुद्धा आहेत, पुढे जाऊन देत नाही कारण पाणी जास्त भरले असल्यामुळे पोलीस काय पुढे जाऊन देत नाही आपल्याला. इथूनच बघू शकता फुल नदी भरलेले, मला वाटतं बहुतेक अजून एक दोन तास पाणी पडला तर हा ब्रिजसुद्धा पलटी होऊन जाईल एवढा पाणी भरलेला आहे. इथे बघू शकता फुल आणि पूर्ण नदी भरलेली आहे बदलापूर बाजारातली नदी. शकता बदलापूरची नदी चारही साईडून भरलेली आहे. बघाल तर एकदम जास्त पाणी झालेलं आहे. अजून वाट लागेल बाबा, पूर याची जास्त करून शक्यता आहेच. पाणी जर जास्त चालू राहिला तर एकदम नदी बघाल तर फुल भरलेले आहे, फुल पाणी पण खूप वाहत आहे. तर तुम्ही पब्लिक पण बघू शकता फोटो काढले किती आलेले आहे भरपूर, आणि प्रॉफिटसुद्धा जास्त झालेलं आहे पाणी वाढल्या कारणाने. तरी आहे बदलापूर नदीची चौपाटी, सुद्धा पाणी भरलेलं आहे. तर बघू शकता आता बदलापूर नदीचा जो गार्डन होता तो सुद्धा भरलेला आहे. इकडं आहे आपला नायरा पेट्रोल पंप, तिथपर्यंत पूर्ण पाणी आलेलं आहे, पूर्णच्या पूर्ण भरलेले आहे आता नदी. तर आहे पाण्याचा अंदाज मोजण्यासाठी, बघू शकता आता पाणी किती आलेलं आहे ना किती नाही हा दाखवतो. तर मीटर आहे इथून काय दिसत नसेल पण इथून अंदाज दाखवतो तो पाणी किती भरलं आहे काय नाही. बघू शकता आता न्यूजवालेसुद्धा आलेले आहेत, जास्त पाणी वाढले कारणाने खूप पाणी वाढलेलं आहे. बदलापूरचं वातावरण म्हणजे खतरनाक झालेलं आहे, पाणी वाढलेले पूर्ण बदलापूरच्या पाण्याची पातळीसुद्धा वाढलेली आहे. मी न्यूज वाढलेले आहेत रस्त्यावरचा पाणी बाजारातला खूप भरलेलं आहे, फूल एकदम पूर्ण गाड्यांची चाक आहेत ना ती पाण्यात जात आहेत. त्यांना पाणी भरलेलं आहे इंदिरापाड्यात. बघू शकता आता वाढलेले गाव रिक्षा स्टँड आहे त्याची पाणी भरलेला आहे.
आहे बदनापूर मधील स्मशानभूमी मांजरणी इथला नाला आहे, फुल भरलेला आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण एकदम भरलेला आहे आणि पलटू सुद्धा शकतो जास्त पाऊस पडल्या कारणाने. बदनापूरमधील पाण्याची पातळी खूप वाढली सुद्धा आहे. मच्छी मार्केटचा छोटा पूल आहे, पुलाखालून जायचो आम्ही गाड्या, बघू शकता पूर्ण भरलेला आहे. बोगदा सुद्धा दिसत नाही एवढा पाणी भरलेला इथं, म्हणजे 5-6 फूट पाणी भरलेलं असेल. आणि समोर बघू शकता माणूस एक बागेत येऊन मासेसुद्धा पकडत आहे. मासे भेटतात का नाही काय माहीत नाही, का घाण काढतो. मित्रांनो माझा पूर्ण पाय आतमध्ये गेलेला आहे, एवढा पाणी झालेला आहे पुलाखालची मच्छी मार्केटच्या. आणि समोर बघू शकता मासे पकडत आहेत बागेत टाकून, एवढा पावसात एवढा पाणी वाढलेला असून सुद्धा. गाडीचा माझ्या पाठीमागे पूर्ण पाण्याने भरलेला आहे बदलापूरचा हा नाला. एवढ्या पाण्यातून सुद्धा माणसं चालत येत आहेत, कारण त्यांचं घर तिथं असेल तर काय करू शकतो आपण. पण फुल पाणी भरलेलं आहे बाबा.